गुड मॉर्निंग. वेरी गुड मॉर्निंग टू यू. आज काय एवढे सकाळी? ऍक्च्युअली अजून एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. अरे रिक्वेस्ट काय, बोल ना. तुम्ही आज मानसला सांगू शकता का की तुम्ही आज रावसाहेब इनामदार म्हणजे वैदईच्या बाबांना भेटायला चाललोय? रोज हॉलिडेज आणि रावसाहेबांचे खूप चांगले संबंध आहेत, सो म्हणून त्यांनी आपली मीटिंग अरेंज केली आहे त्यांच्या बरोबर, आणि त्यासाठी आपल्याला रावसाहेबांच्या घरी जायचंय. तुला शीतलला भेटायचं होतं ना? हो का? हा मग ये, तुझी ओळख करून देतो. रिक्षा, रिक्षा, नेताजी सर्कल, नेताजी सर्कल. ही बघ शीतल, गोड आहे ना? तू सॉरी, तुम्ही घ्या, मी दुसरी बघते. नो नो, इट्स ओके, विल शेअर एनिवे. मी तिथेच जाते, नक्की चालेल ना तुम्हाला? नक्की, प्लीज. थँक्यू सो मच. तिकडे रिक्षाच मिळत नव्हती. मानस, शीतलच्या ड्रॉवर मध्ये तो फोटो कुणाचा असेल? माहित नाही, पण तो बघत असतो त्या फोटोकडे, आणि कोणी आलं की लगेच लपवतो. अरे मग नक्की गर्लफ्रेंड असणार. हळू बोल ना ग, हळू बोल ना. इकडे एक्स एक्स गर्लफ्रेंड असणार. कशावरून? कशावरून काय, तू मला एक गोष्ट सांग. तू आणि समीर एकमेकांचे फोटो बघत बसता का? फोटो बघायची काय गरज आहे? आम्हाला आठवण आली की आम्ही भेटतो. एक्झॅक्टली. आता कसं बोललीस, पण तुमचं जसं आहे तसं जगाचं नसतं ना. तर शीतलची गर्लफ्रेंड नसती तर फोटो कशाला बघितला असता? त्यांनी इकडे बोलावलं असतं ना, किंवा भेटायला गेले असते. पॉइंट आहे. पण मानस, तुझ्या लक्षात आलं का काय इथे पण लव्ह स्टोरी? आपण भारी होत ना, जिथे जाऊ तिथे लव्ह स्टोरी. हळू बोल ना. पण ही लव्ह स्टोरी नक्की काय आहे हे शोधून काढलं पाहिजे ना. पण तू अजून एका गोष्टीचा विचार कर मानस, म्हणजे वैदेहीला ती फोटो मधली शीतल दाखवलीस ना, तिला कसं भेटवणार आहेस? आपके पास सुट्टा आहे ना? अफशान मिळे, एक मिनिट. काय झालं? रिक्षा कोणी आधी थांबवली? तुम्ही. सो म्हणजे रिक्षा मी पकडली आणि मी तुम्हाला लिफ्ट दिली, सो मी पैसे देणार. आहो पण आहो पण वगैरे काही नाही, मी देते पैसे. आणि मे बी आपण नेक्स्ट टाइम भेटल्यावर तुम्ही मला एक ट्रीट द्या, ज्यूस ट्रीट. नक्की. थँक्यू दादा. तुम्ही राहता कुठे? वल्लभ सोसायटी आहे ना, बंगलो नंबर 10. अच्छा. तुम्ही? हे इथे सुरुची सोसायटीमध्ये. ओ म्हणजे वी आर लाईक नेबर्स. बाय द वे, कॅन आय गेट युअर नंबर? म्हणजे आपली ज्यूस ट्रीट पेंडिंग आहे ना. येस, 9820 40. आय एम गिविंग यू अ मिस कॉल. हो वैदे, नाव लक्षात आहे माझ्या, अगदी तुमच्यासारखंच सुंदर. थँक्यू. ॲक्च्युली तुमचंही नाव अगदी तुमच्यासारखंच आहे, लोभस. थँक्यू. तुम्ही एकदा नक्की या माझ्या घरी, आपण मस्त गप्पा मारू. येस नक्की, चलो देन, बाय. एक बोलू या प्लीज. मला ना असं वाटतच नाही की आज आपण पहिल्यांदा भेटतोय किंवा पहिल्यांदा बोलतोय. का कुणास ठोक असं वाटतंय? आपली खूप जुनी ओळख आहे. म्हणजे बघा ना, एक साधा रिक्षाने केलेला प्रवास, पण खूप पॉझिटिव्ह वाटतंय तुम्हाला भेटून. ॲक्च्युली मलाही तसंच वाटतंय. हो ना? या. आणि ॲक्च्युली खूप बोलायचं आहे तुमच्याशी. हा पण आपण नेक्स्ट टाईम कधीतरी भेटू तेव्हा बोलू. हो नक्की. आणि प्लीज डोंट कॉल मी आहो जाऊ, मी खूप लहान आहे, प्लीज. मग मलाही अरे तुलेच करायचं. नको, मी आहो जाऊच करते, प्लीज. बरं ठीक आहे, बाय. आणि थँक्यू, मोस्ट वेलकम. वेलकम.
विकुडी तुला माहितीये आज एक इम्पॉसिबल गोष्ट घडली. काय ग? मी मानसच्या ऑफिस मध्ये गेले होते ना, तेव्हा मानसने शीतलच्या केबिन मध्ये मला एका मुलीचा फोटो दाखवला आणि मला असं सांगितलं की ती शीतल आहे. मग काय, आता मला खरं माहित होतं म्हणून मी म्हटलं अच्छा हो का, बरोबर, ओके ओके. हा म्हणजे, पण तुला सांगते खरी गंमत त्या पुढे आहे. म्हणजे मी आता घरी येत होते ना, म्हणजे रिक्षा पकडत होते तेव्हा तीच मुलगी भेटली मला. व्हॉट? हा म्हणजे बघ ना काय योगायोग आहे ना. हो ऍक्च्युली आय एम रिअली क्युरियस टू नो की तिचा आणि शीतलचा काय संबंध आहे आणि आपल्याला काय करायचं आता. आपल्याला काय करायचं आहे की नाही हे शीतलचा आणि तिचा काय संबंध आहे हे आपल्याला जेव्हा कळेल ना तेव्हा आपल्याला ठरवता येईल. ओके, पण मुद्दा हा आहे की हे आपल्याला कळणार कसं? आई सोपं आहे, तू तिला भेटायला बोलव ना. अरे विपुडी, मी तुला सांगितलं ना मी आत्ता भेटले तिला, आमची ओळख नाहीये, भेटायला कुठे कसं बोलवू? अगं ताई, इथे बोलव ना घरी आपल्या, आणि आजच बोलव. तसंही मी मित्रांबरोबर बाहेर चाललोय आणि बाबा पण घरात नाही, सो आजच तिला बोलव आणि सगळे क्वेश्चन्स विचारून टाक ना एकदाच. काय ऍक्च्युली रिकॉर्डिंग तू कधी कधी खरंच खूप भारी आयडिया देतो का? हो ना, मग आता माझ्यासाठी मस्त पैकी कॉफी करू ना. कॉफी? हो ठीक आहे, देते. आणि मे आय कम इन शीतल? येस मानस. हाय. हाय. मी ते प्रपोजल मेल केलंय. ओके ओके. मनस एक मिनिट. काय झालं मनस? नाही काही नाही. काही नाही ना, मग असा का दिसतोयस? नाही. हा फोटो बघून तू इतका का घाबरलायस? फोटो बघून नाही घाबरलो मी. नाही मी मी नाही घाबरलो. मनस, प्रॉब्लेम काय माहितीये? एखाद्या माणसाच्या फक्त चेहऱ्याकडे पाहून त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे मला लगेच कळत. आता एक गंमत सांगतो, क्लायंट मिटिंगसाठी समोर बसलेला असतो, माझ्याशी गप्पा मारत असतो, डिस्कस करत असतो, पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं जे मला त्याच्या डोळ्यात बघून कळत. मग त्याला काय डील ऑफर करायचं याचा निर्णय मी त्यावरून घेतो. सो हा फोटो बघता क्षणी तू घाबरलास हे लगेचच माझ्या लक्षात आलं. फक्त तू का घाबरलास एवढंच मला जाणून घ्यायचं. पण शीतल. ठीक आहे, मी तुला एक तास देतो, विचार कर, हवं तर आठव, आणि हा फोटो बघितल्यावर तू का घाबरलास हे एक तासानंतर मला येऊन सांग. ओके. ओके, सी यू. ती रेडी आहे आपल्या घरी यायला. क्या बात आहे. चली विकुडी, म्हणजे बघ ना आत्ता रिक्षा पकडताना आमची ओळख झाली आहे. आय डोंट नो वाय, पण मला तिच्याबद्दल खरंच खूप उत्सुकता वाटते. म्हणजे असं वाटतंय की आमच्यात एक बॉन्ड निर्माण झालाय, मे बी काहीतरी कनेक्शन असेल. ऍक्च्युली युअर राईट, म्हणजे असं बऱ्याचदा घडतं ना आपल्या लाईफमध्ये. हा म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो तेव्हा, म्हणजे पहिल्यांदाच भेटतो, पण आपल्याला असं वाटतं की आपली आणि त्या व्यक्तीची खूप जुनी ओळख आहे, ती व्यक्ती खूप जवळची. युअर राईट, त्यातूनच नवीन नाती आणि मैत्री निर्माण होते. असे बरेच जण असतात आपल्या लाईफमध्ये की ना जे आपल्याला रोज भेटतात, पण ना त्यांच्याशी तो बॉन्ड किंवा ते नातं निर्माण नाही. आय एम शुअर की तुझं आणि त्या शालमलीचं खूप पटेल. हा, माझा योगा योगांवरती खूप विश्वास. माझाही. आणि मुळात उगाच योगा योग नाही घडत, किंवा माणसं आपल्या आयुष्यात विनाकारण येत नाही, त्याला नक्कीच काहीतरी कारण असत. कधी कधी ते कारण आपल्याला पहिल्या भेटीतच कळतं, किंवा कधी कधी एखादी घटना घडल्यानंतर ते कळत. हा, पण प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं एवढं नक्की. ट्रू.
तू बघू. माझ्या आणि शालमलीच्या भेटीचं कारण मला पहिल्याच भेटीत कळतंय कि एखादी घटना घडल्यानंतर कळतंय. पण ते काही असत. आय एम व्हेरी ईगर टू मीट हर. मानस यार तू पण ना, आता काय बोलणार आहेस? आणि घाबरलास कशाला? फोटो बघून इतकं घाबरायला काय झालं तुला? घाबरू नाही तर काय करू? मी आतमध्ये गेलो, तिकडे टेबलवर तो फोटो दिसला आणि मला आठवलं की मी तो आतमध्ये ठेवायला विसरलो आणि मी तो बघून घाबरलो. मी काय सराई चोर नाही आहे की चोरी करून सुद्धा असा नॉर्मल उभा राहील किंवा मग अरे बापरे चोरी झाली का असं सांत्वन वगैरे करेल. कळलं ना? घाबरलो मी. आता काय करू मी? आता काय करायचं? हे बघ, जे झालं ते झालं. हा, घाबरलो मी. पण आता शीतलला काय सांगू ते कळत नाहीये. एक खोट लपवण्यासाठी अनेक खोटी बोलावी लागणार. एक आयडिया. काय? तूच म्हणतोस ना की वैदेही तुला परफेक्ट सल्ले देते. इमॅजिन वैदेहीने या सिच्युएशन मध्ये काय सांगितलं असतं तू? ऑब्विसली तिने खरं बोल असंच सांगितलं असतं. मिळालं उत्तर. तिचा सल्ला फॉलो कर. खरं बोल. Hi. Hi. Please, Anna. Oh. Be comfortable. तुम्ही बसा, मी पाणी आणते. हो. थँक यू. वेलकम. मस्त घर आहे. थँक यू. ऍक्च्युली माझं घर मस्तच आहे आणि त्याचबरोबर माझ्या हातची कॉफी सुद्धा छान असते आणि मी ती ऑलरेडी आता गॅसवर ठेवले त्यामुळे तुम्हाला ते घ्यावीच लागेल. बरं, ठीक आहे. सॉरी म्हणजे डोंट माइंड. तुमचा ड्रेस खरंच खूप छान आहे. खरंच? या, कुठून घेतला तुम्ही तो? अगं ते राम मारुती रोडला माहिती गल्ली आहे, मायाज बुटीक. मायाज बुटीक? ऍक्च्युली मी सुद्धा माझे कपडे तिथूनच घेते. तिचे डिझाईन्स कमाल असतात आणि पॅटर्न्स आर रिअली रिअली गुड. महाग असतात. इट्स ओके. वर्थ इट. ओके, लाइक टोटली. ठीक आहे, तुम्ही बसा, मी पटकन कॉफी आणते. येस. कॉफी. आय होप तुम्हाला आवडेल. आहा, मस्त घरातली मस्त कॉफी. थँक्यू. पण या मस्त घरात आणखीन राहत कोण कोण? मी, माझे बाबा आणि माझा लहान भाऊ. आम्ही तिघे असतो. आई मी लहान असतानाच गेली. पण आमच्या बाबांनी आम्हाला आई आणि बाबा दोघांचं प्रेम देऊन वाढवलं. बट शालमली काय कमाल आहे ना. ऍक्च्युली म्हणजे रिक्षामध्ये भेटलो आपण, हार्डली बोललो आपण आणि आता तुम्ही माझ्या घरी आहात. आपण मस्त गप्पा मारतोय. एक्झॅक्टली, मलाही सेम वाटतंय. बाय द वे, तुम्ही म्हणजे आपण जिथे भेटलो तिथे तुम्ही काय करत होतात? अगं ते ऑर्बिट मॉल आहे ना, तिथे मला एक ड्रेस हवा होता पण माझ्या साईजचं मिळतच नव्हता. म्हणाले आता 2 दिवसांनी येईल, फोन करणार आहे. या बघू. तू काय करत होतीस? शॉपिंग? नाही, शॉपिंग नाही. ऍक्च्युली माझ्या नवऱ्याच्या ऑफिस मध्ये गेले होते. नवरा? आर यू मॅरिड? ऍज आय सेड, मी माझ्या नवऱ्याच्या ऑफिस मध्ये गेले होते. मेहता चेंबर्स. एस आर ट्रॅव्हल्स. ओके, बरं. मला सांगा तुम्ही काय घ्याल. मी मस्त काहीतरी करते तुमच्यासाठी. अगं खरंच काही खायला नको. इथे मी गप्पा मारायला आले की नाही? मग इथे गप्पा बस, छान गप्पा मारू आपण. यू शुअर? येस. नाही तरी पण मी तुमच्यासाठी निदान केक आणते. मी बनवलाय, प्लीज. बरं, ठीक आहे. लगेच येते. येस मानस,
आठवलं का हा फोटो बघितल्यावर तू इतका का घाबरलास ते आठवलं का? हो. गुड, कम ऑन टेल मी. शीतल, तुम्ही जेव्हा रावसाहेब इनामदारांकडे जाणार होतात तेव्हा मी वैदेहीला इथे बोलावलं होतं. वैदेही इथे आपल्या ऑफिसमध्ये आली होती? हो. का? कारण की तिला तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्ही तिच्या घरी जाणार होतात. वैदेहीच्या घरी? हो. वैदेही रावसाहेब इनामदारांची मुलगी आहे आणि ते माझे सासरे आहेत. काय? रावसाहेब इनामदार तुझे सासरे आहेत? हो. आणि तुम्ही त्यांच्याच घरी जाणार होतात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला वैदेही भेटणार होती आणि मग तिला तुम्ही खरे कोण आहात ते कळलं असतं म्हणून मी तिला इकडे बोलवलं. हो, पण तरीही वैदेही आपल्या ऑफिसमध्ये येण्याचा आणि तू हा फोटो बघून घाबरण्याचा काय संबंध आहे? आहे आहे संबंध आहे. वैदेहीला शीतल मॅमना भेटायचं होतं त्यासाठी ती इथे आली होती आणि इथे कोणीच शीतल मॅम नव्हती आणि मी तिला सांगितलं होतं की शीतल मॅम बाहेर गेले आहेत पण मग ती हट्ट करायला लागली आणि तुम्ही परत याल ह्याचं सुद्धा टेन्शन होतं. ओके, मग मला तो फोटो आठवला. मग अशी मी तुम्हाला जो उचलून दिला तो फोटो आणि मग तो फोटो मी शीतलचा आहे असं म्हणून तिला दाखवला. काय? हा फोटो शीतलचा आहे असं सांगितलंस तू तिला? हो. तिचा विश्वास बसला आणि मग ती घरी गेली आणि मग घाई घाईत मी तो फोटो परत ड्रॉवरमध्ये ठेवायला विसरलो. ओके, जा तू. ओके. शीतल, एक विचारू या, हा फोटो कोणाचा आहे? खरंच मस्त झालाय केक. थँक्यू. अगदी प्रोफेशनल. शिकलेस का कुठे? नाही शिकले नाहीये पण मला आवड आहे. पण मला सांगा तुम्हाला अजून काय काय आवडतं? आय मीन फेवरेट फूड. घरचं जेवण, वरण भात तूप आणि त्यावर मस्त पिळलेलं लिंबू. तसं मला इटालियन पण आवडतं, चायनीज बिलकुल नाही आवडत, गोवन आवडतं आणि फिश माय वीक पॉइंट. ऍक्च्युली मला सुद्धा घरचं जेवण खूप आवडतं. वरण भात तूप आणि लिंबू, इट्स अमेझिंग. आणि ऋतिक रोशनला सुद्धा खूप आवडतं, त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. ऋतिक रोशन फॅन वाटतो. टोटली, आय जस्ट लव्ह हिम. तुम्हाला? शाहरुख ऑल टाइम फेवरेट. ही इज अमेझिंग. सो तुमच्या घरी कोण कोण असतं? मी आणि मी. म्हणजे? म्हणजे मी इथे एकटीच राहते, आई बाबा सांगलीला असतात. तुम्ही काय करता मग? आय मीन वर्क. मी योगा शिकवते, क्लासेस घेते. सोहम योगा. व्हॉट? सोहम योगा तुमचे क्लासेस आहेत? सिरियसली? ते खूप फेमस क्लासेस आणि आय एम रिअली सॉरी, मला माहित नव्हतं ते तुमचे. मग आता उद्या ऍडमिशन घ्यायचं, कळलं? छान डिस्काउंट देईन मी तुला. चालेल. तुला एक सांगू या? मी ना पुन्हा पुन्हा तेच सांगते तुला, पण मला मला खरंच वाटत नाही आज आपण पहिल्यांदा भेटलोय. म्हणजे जनरली मी अनोळखी माणसांशी अशी पटकन बोलत नाही, म्हणजे अशी पटकन मिक्स नाही होत, पण आज काय माहिती का? जगाचा वाईट अनुभव असेल कदाचित म्हणून. बट शाल्मली, आपल्या एक्सपिरियन्सवरून जगाची परीक्षा घेऊ नये. आय मीन जगात चांगली माणसं सुद्धा असतात ना. आहेतच की. एक विचारू? खरं सांगाल? हो. तुम्ही शीतल राजेंना कसं काय ओळखता?